कशा मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा। तर आता दुपारचं आमचं जेवण झालंय, खूप लेट आम्ही जेवण केलं, त्यानंतर आईने आणलेलं कलिंगड खाल्लं आणि आता काय खायचं आहे, कुरकुरे। कुरकुरे चालूच आहे खायचं, है ना वेदांत? चालूच आहे। तुम्हाला घेतलं अरे फुटलेलं आहे, नीट जरा नीट ओढत जा ना, असं काय ओढत काय पण कैसी कशी माझी दिली तरी हुशार आहे बनवायचं आहे चहा। आईने दिले कुरकुरे, म्हटल्या कुरकुरे खा, तर म्हटलं ठीक आहे चला। आईने एवढ्या प्रेमाने कुरकुरे दिलेत मला, तर तेवढे कुरकुरे मी खाते आणि नंतर आपण बोलूया। तर नाही अगोदर बोलूया, नंतर मी कुरकुरे खाते, नाही तर परत मग काही जणांना डिस्टर्ब होतं कुरकुरे। आणि खरंच खात व्हिडिओ बनवला तर ते कसं तरी दिसतं मला पण, आणि तुम्हाला पण कसं तरी वाटत असेल। मला तर पहिली गोष्ट नाही आवडत खाता बनवताना, पण आता कालचा मी व्हिडिओ बनवलेला एक दोन दिवस झालं असेल, तर त्याच्यावरती कमेंट आली। आता रुपाली गावी गेलेली आहे, तर घरामध्ये काय प्रॉब्लेम झाला त्याविषयी मी सांगते तुम्हाला, किंवा आई तिकडं म्हणजे आई टेन्शनमध्ये असतात कधी, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला ते सांगते की आई टेन्शनमध्ये आहेत असं तसं रुपालीने फोन नाही उचलला ह्यासाठी। तर मला एक कमेंट आली की काय रुपाली गावी गेली की हिला काय झालं काय माहिती बघवत नाही, ती गावी गेली की हिला सुस्तं लगेचच व्हिडिओ काढायला, लगेच तिला असं वाटतं की मी जावं, म्हणजे मला मी कितीतरी वेळा गावी गेली आणि ती आत्ता गेली तर तिला लगेचच तिच्या विरुद्ध व्हिडिओ काढायला लागले, हिले स्वार्थी आहे असं म्हटल्या। तर आता असं आहे ना ताई, तुम्ही मला प्रत्येक वेळी निगेटिव्हच कमेंट करत असताय, पण तुम्हाला मी सांगते कसं आहे ते। आता रुपाली गावी गेली पण ती फोन उचला नाही, तर इकडल्या लोकांना टेन्शन येणं साहजिकच आहे, कारण त्यांचं घर उंचवर आहे, त्याच्यामुळे पोरी असतात, त्याच्यामुळे त्यांना टेन्शन येतं आईंना त्यांना। आणि ती फोन उचलत नाही कारण मग मुलींना बोलावं असं वाटत असं आईंना त्यासाठी। तर आणखीन एक गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा एकत्र होतो तेव्हा आम्हाला काय नव्हतं वाटत, म्हणजे जे गावी गेलं आता गेलं ते प्रत्येकाला गावी माहेरी जाणं गरजेचं असतं, माहेरी जाणं सगळेजण जातात, मग ती गेली कधी मी राहिले, कधी मी गेले ती राहिले असं व्हायचं कधी पण। कधी कधी आम्ही सगळेजण एकत्र जायचो गावी आणि गावी जाऊन राहायचो, आणि तिथून पण मग कर्ज तुरून माहेरी आम्ही एकाच दिवशी जायचो आणि एकाच दिवशी परत माघारी यायचो। त्यासाठी तेव्हा आम्हाला वाटलं नाही की तेव्हा आपण समजू शकतो की अरे भरपूर काम पडतं आहे, किंवा भरपूर एकाच अंगावर काम पडतं आहे, ती गेली मस्तपैकी काय माहेरीन मला नाही असं तेव्हा ते होऊ शकत होतं, पण आमच्यात होत नव्हतं, पण तेव्हा होऊ शकत होतं। पण आता तर वेगळं झालं आहे, आता तर काहीच हे नाही, काही संबंधच नाही, म्हणजे ती गेली आणि मी नाही गेली असं तर काही संबंधच नाही। तरी पण त्या अशा कमेंट करतात की तू तर किती वेळा गेली, तू तर ह्या वेळेला किती वेळा गेलीस, तरी तिला गेली की लगेचच ही व्हिडिओ काढायला लागली, ही लई स्वार्थी आहे। आता आम्ही एकत्र राहत पण नाही, स्वार्थीचा प्रश्न काय आहे तेव्हा? एकत्र राहत असलो तर वाटलं असतं की अरे ती गेली मला नाही नेलं असं तसं, आणि सोबतच जाणार होतं ना, आता तिच्या नवऱ्याचं मलाच करावं लागतं असा तो प्रश्न असता, पण आता तोही प्रश्न नाही आहे तसा। मग मी स्वार्थी कसं काय? मी फक्त बाजू एवढी मांडते की आईंना मुलींना बघावंसं वाटत असेल, फोन करावंसं वाटत असेल, बोलावंसं वाटत असेल, त्याच्यामुळे फक्त मी सांगते की आई अशा टेन्शनमध्ये होत्या, कारण ते माझ्यासोबत आता येतात आई रोज, तर ते शेअर करत असतात, त्याच्यामुळं मग मला माहिती आहे। आणि हेच मी सांगते, मी 100 वेळा जाऊ नाही तर ती 100 वेळा जाऊ, कोणाला काही घेणं देणं नाही तसं तर, बरोबर?
विषय वेगळा आणि कमेंट तुम्ही वेगळी करता, असं का करता तेच मला कळत नाही. आणि स्वार्थीचा इथं प्रश्नच नाही, ती तिकडं गेली आणि मला असं काय भेटणार आहे, काहीतरी पैसे भेटणार आहे की काय भेटणार आहे, असाही प्रश्न नाही ना. स्वार्थीचा काय प्रश्न आहे? कसल्या कोणत्या बेसवर स्वार्थी वगैरे म्हणताय तुम्ही? फक्त साहजिकच आहे, फोन उचललं नाही आणि मुलींना बोलायचं असतं त्यांना, तर ते सुद्धा नाही. त्याच्यामुळं आता ती गेलेली किती 8 दिवस होत आलेले रुपाली गेलेली, त्याच्यामुळं त्यांना वाटतं टेन्शन, येतं टेन्शन, त्यामुळं ते बोलत असतील. आणि एवढंच मी शेअर करते, दुसरं काहीच नाही मी शेअर करत. आणि हो, मला पण जायचं आहे लवकरात लवकर गावी. आणि मी जात होते तर माझं काय ना काय ते काम असायचं, मी काय असं जात नव्हते. आणि ते पण लगेच माघारी यायचे, गेले की लगेच 1-2 म्हणजे जरी मी ह्याला गेले होते दिवाळीपासून, मी 4 वेळा चक्रा मारलेल्या आहेत, 4 वेळा मारलेल्या माझ्या लक्षात आहेत. ते पण एक कुठं गेले, एक चाकणला गेले होते, ते पण बारामतीला गेले नाही, चाकणला गेले. तेव्हा माझ्या वहिनीचा म्हणजे माझी जी भाची आहे तिचं 5वी होती, त्या 5वीला गेले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा गेले मी प्रीतीकडं गेलेले, ते पण इकडं प्रीतीकडं गेले 1 तारखेला. त्यानंतर 1-2 दिवसात आम्ही परत रिटर्न माघारी. त्यानंतर आम्ही गेलो इकडं ताईचं हे होतं, काय म्हणूया, ताईचं घराची पूजा होती तेव्हा गेलेलो. तेव्हा मग आम्ही अक्काला पण घेऊन आलो आणि तेव्हा ताईची पूजा करून लगेच आलो. आम्ही बारामतीला पण नव्हतो गेलो. आत्ता गेलो, आत्ता 28 तारखेला गेलो होतो, त्या रोहिणीच्या घराची पूजा होती. तेव्हा पण मी एकच दिवस गेले होते, एकच. असं नाही म्हणू की तू सारखी जाते, काही ना काही काम होतं. आणि एकच दिवस, एवढ्या सगळ्या दिवसामध्ये एकच दिवस मी बारामतीला गेले, एकच दिवस. माहिती आहे, तरी पण तुम्ही असं बोलता. आणि मी तिला म्हणत नाही की तू नको जाऊ, मी कुठं म्हणले तू जा, तू नको जाऊ म्हटले का? आणि मी स्वार्थी वगैरे काय नाही आहे, तुमचा बघण्याचा दृष्टिकोन ज्याचा त्याचा आहे, ज्याला काय समजायचं ते समजा, बाकी दुसरं तर काहीच नाही बोलू शकत मी. जसं आई मला सांगतात, जसं आई मला बोलतात, त्याच्यावरती रिॲक्शन वगैरे देते मी, बाकी दुसरं नाही काय. तर चला, तुम्हाला कळलं असेल. आणि लवकरच मी पण जाणार आहे गावी, बघूया कधी होते, यांची परमिशन भेटली की लगेच आपण पण जाणार आहे गावी. तर चला, बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.